रंक असो वा असू दे राव, संधीच इत ठेवत्यात नाव, पर हऱ्याच्या डोक्यात येगळाच डाव। येगळाच डाव, येगळाच डाव। हऱ्याच्या स्वप्नांना हजार अडथळ, तरी बी अंगात किडा वळवळ, किडा वळवळ, किडा वळवळ। जरा दिल थांब के रकना यार, हऱ्या निघाला बनायला हिरो, हऱ्या निघाला बनायला हिरो, हऱ्या निघाला हिरो बनायला, अरे हऱ्या निघाला हिरो बनायला, हऱ्या निघाला हिरो बनायला, अरे हऱ्या निघाला हिरो बनायला। अहो, प्रत्येक गावात काही उंटावरची शहाणी असतात, तशीच या गावातही काही शहाणी आहेत। तर चला बघूया मग त्यांची कहाणी। टिंगल करण्यात फारच हुशार, टिंगल करण्यात फारच हुशार, हा हऱ्याचा लंगोटी यार। ज्याच्या डोक्यात स्वप्नांच्या वाऱ्या, त्याचच नाव आहे हऱ्या। तर चला बघूया मग आज कुठलं सपान घेऊन आलाय ते। मी आलो, मी पाहिलो, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं, फिल्म स्टार। अरे हो हो हो, जरा हळू, शेजारी लोक घर सोडून पळून जातील। हे काय मरदा, मी गाणं म्हणायला आलं की नेहमी तुझं असंच असते। बर बर, ते जाऊ दे, तू इतका आनंद काय सांगशील मला हऱ्या। बर, तू नेहमी माझे टिंगलाच करत असतोस। अरे हरीश आहे माझं नाव, किती छान आहे, पण तू हरीशच हऱ्या करून टाकलंयस, आणि गल्लीतली सगळी पोरं सुद्धा मला याच नावानं हात मारते। मग काय झालं हऱ्या? अरे हऱ्या हऱ्या पुन्हा तेच। अरे हऱ्या म्हटलं की तुला जीवनातली कुठली तरी मोठी असेल आणि हरल्यासारखं वाटतंय। बर बाबा हऱ्या, परत म्हणत नाही तुला हऱ्या। असं कोणतं लढाई जिंकलायस रे हऱ्या? असं काय तीर मारलायस काय तुला इतका आनंद झालाय हऱ्या? लढाई तीर होय, लढाई जिंकणार आहे मी। तुला वाटतंय ना माझ्याकडे कुठलंही ध्येय नाही, पण माझं ध्येय माझं म्हणजे मला मिळालं आहे।
काय काय होते काय तुला? ताप वगैरे आलाय काय? गोळ्या वगैरे चुकल्या नाहीत ना तुझ्या? ए माझी तब्येत ठणठणीत आहे. तू पुन्हा तोच घोर अपमान करतोस माझ. पण आर्या स्वतःच्या नावाबरोबर मित्र म्हणून तुझं जे नाव मोठ करेल माझा अभिमान वाटतो तुम्हाला अशी मी भीष्म प्रतिज्ञा करतो. अरे हे जर मी करून दाखवलो नाही तर नावाचा हर्या नाही सॉरी हरीश नाही. काय भुसबा पावला की काय? काहीतरी सकारात्मक बोलतोस मित्रा. नेमकं काय दिवे लावणारस? दिव दिव नाही स्टार होणार आहे मी. स्टार हा हर्या हिरो होणार आहे. हिरो काय? हिरो होय आर्या आर्याचा हिरो होणार आहे. हिरो मला संजय मोहिते सर भेटलेले आणि त्यांनी मला सांगितलंय माझं भविष्य उज्ज्वल आहे. संजय मोहिते सर भेटले तुला म्हणजे खरोखर देवाचे आभार मानायला पाहिजे. पण मरता नेमकं हिरो होणार म्हणजे तू काय करणार? अरे हिरो होणार म्हणजे माहित नाही तुला? अरे हिरो म्हणजे अमिताभ सारखे ऍक्टिंग आणि अक्षय कुमार सारखी फायटिंग आणि ऋतिक रोशन सारखे डान्स आणि सलमान खान सारखी कपडे काढून एंट्री. कपडे काढून बॉडी बघितलास काय तुझी? हात पाय काढी आणि पोट नरसोबाची वाढी. हे पोटावर जाऊ कस व्यायाम चालू करणार आहे. पण खरंच काय एक बार अगर मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने पेट की भी नहीं सुनता. बर ते जाऊ दे. पुढे काय करणार आहे हे सांग. पुढे काय करणार आहे? पुढे कधी मोलिका शिराव कधी कैटरीना कैफ कधी दीपिका पदुकोण आणि कधी सनी देओल बरोबर. सनी देओल बरोबर बेडसीन. सनी देओल तुला धू 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 कपडा धुतल्या का चोता चोता करेल तुझा. अरे सनी देओल नाही रे सनी लिओनी पॉर्न स्टार. सनी लिओनी बरोबर बेडसीन किसिंग शॉट आणि मग लेंगा नाच अशी जर तुझी कल्पना असेल तर माझा मित्र म्हणून तू कोणाला नाव सांगू नकोस. हिरो होण्याचा तुझा विचार तुझी कल्पना वेगळी आहे आणि माझ्या कल्पना वेगळी आहे. हिरो बद्दलच्या कल्पना वेगळे. अरे कुठल्याही कॉलेजमध्ये जा आणि कुठल्याही मुलीला विचार तुझा आवडता हिरो कोण तर ती लगेच सांगेल सलमान शाहरुख किंवा अजून कोणतरी सुपरस्टार हिरो. आणि कुठल्याही मुलाला जाऊन विचार तुझी आवडती हिरोईन कोण तर तो लगेच सांगेल माधुरी दीक्षित कॅटरीना कैफ किंवा आणि कुठली तरी सुपरस्टार नटी. आणि तुझी हिरो बद्दलची कल्पना वेगळी आहे. तू म्हणतोस ते पण खरं आहे. सिनेसृष्टीला चंदेरी दुनिया म्हणतात त्याची एक वेगळीच झळ आहे. माझ्या मतानुसार सर्वसामान्य माणसांचे जीवन जगणारा माणूस सुद्धा हिरोच असतो. देशासाठी लढणारा सैनिक सुद्धा हिरो असतो. स्वतःचे काम प्रामाणिकपणे पार पाडणारा माणूस देखील हिरोच असतो. मला माहित आहे सिनेमामध्ये नवरस असतात शृंगार फॅशन ऍक्शन विनोद वगैरे मीठ मसाला आला. सिनेमात मीठ मसाला आवश्यक आहे पण प्रमाणात जेवणातल्या मिठासारखं. जर कमी झालं तर जेवण बेचव होत जास्त झालं तर जेवणाचं पूर्ण वाटोळ होत. सध्याच्या काळात सिनेमा खूप महत्वाचे साधन आहे. पूर्वी मुलावर संस्कार करण्यासाठी आजी आजोबा गोष्टी सांगायचे पुस्तके वाचायला द्यायचे. पण आता गोष्टी सांगायला वाचायला वेळ नाही. तंत्रज्ञान बदलले आहे म्हणून लोक सिनेमा बघतात. त्यातल्या गोष्टींचं मनावर संस्कार करून घेतात. आणि जर संस्कार देणाऱ्याने संस्कार चांगले दिले नाही तर तो हिरो नाही विलन होऊन जातो.
कळालं मला, तू माझे डोळे उघडलास. तुझ्या मतानुसार हिरो म्हणजे जसे की शिवाजी महाराज होऊन गेले असेच ना, जसे महात्मा गांधी, आंबेडकर, शाहू महाराज, लोकमान्य, महात्मा फुले वगैरे होऊन गेले यांच्यासारखेच ना. त्यांच्या इतकं मोठं होणं कोणाला जमणार, पण त्यांच्या आदर्शाने जगायचा प्रयत्न कर. तू मोठा अभिनेता हो, चांगला नट हो, मोठा नाही झालास तरी पण चांगला माणूस जरूर हो. चांगला माणूसच खरा हिरो. धन्यवाद मित्रा. प्रत्येक माणसामध्ये एक हिरो असतो, त्याला मित्रांच्या मदतीची गरज असते. आम्हालाही तुमच्या मदतीची गरज आहे. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.